हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर नुसती चर्चा झाली, कोणताही निर्णय अद्याप न झाल्यामुळे मराठा समाजानं पालथ्या घड्यावरती पाणी उतरून अधिवेशनातील कोरड्या चर्चेचा निषेध केलाय. अधिवेशनामध्ये चर्चा नको, निर्णय घ्या अशा प्रकारच्या घोषणा बार्शी तहसील कार्यालयासमोरील साखळी उपोषणात देण्यात आल्यात. यावेळी सदानंद आगलावे, अविनाश लोंढे, बबनराव गायकवाड, दादा गंधार, शोएब भाई सय्यद, तात्यासाहेब उकिगडे उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्ते आनंद काशीद यांनी सरकारला चालू असणाऱ्या अधिवेशनामध्येच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अन्यथा 2024 मध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. चर्चा नको, निर्णय घ्या. चर्चा नको, निर्णय घ्या. चर्चा नको, निर्णय घ्या. चर्चा नको, निर्णय घ्या. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. चर्चा नको, निर्णय घ्या. चर्चा नको, निर्णय घ्या. चर्चा नको, निर्णय घ्या. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. चर्चा नको, निर्णय घ्या. चर्चा नको, निर्णय घ्या. चर्चा नको, निर्णय घ्या. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. चर्चा नको, निर्णय घ्या. मंत्रिमंडळामध्ये चर्चा नको, निर्णय घ्या. मंत्रिमंडळामध्ये चर्चा नको, निर्णय घ्या. अधिवेशनामध्ये चर्चा नको, निर्णय घ्या. अधिवेशनामध्ये चर्चा नको, निर्णय घ्या. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. अधिवेशनामध्ये चर्चा नको, निर्णय घ्या. अधिवेशनामध्ये चर्चा नको, निर्णय घ्या. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. मनोज जरंगे पाटील, तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है. मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असो. मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असो. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं या मागणी करता मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील मागील अनेक दिवसापासून जीवास रान करून या महाराष्ट्रामध्ये लढतोय. आता सध्याच्या घडीला हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना अशी अपेक्षा होती की मागच्या 2 दिवसापासून मराठा आरक्षणावर चर्चा चालू होती आणि मराठा आरक्षण सरसकट ओबीसीमध्ये दिलंय असं जाहीर होईल आणि मराठ्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी होईल. परंतु अद्याप तसं झालेलं नाही. फक्त ही सगळेजण जिकडं अधिवेशनाला गेलेले नागपूरला काजू बदाम खाते ती नुसती चर्चा चालू आहे, पण निर्णय कुठलाही घेतलेला नाही. बास झाला आता ही चर्चा. आता मराठा आरक्षणाचा तुम्ही निर्णय घ्या की मराठा समाज एकमुखानं मागणी करतोय. जर तुम्ही नुसताच चर्चा करून मराठ्यांना भुलवत ठेवणार असाल तर लक्षात ठेवा, मराठा समाजसुद्धा तुम्हाला 2024 ला भुलवट ठेवून तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.